तर धारावीच्या पुनर्विकासासाठी भाजपने मॅच फिक्सिंग करावी तशी अदानीची निवड केली अशा शब्दात विनायक राऊतांनी निशाणा साधला. इतकंच नाही तर सरकारने 9 नोव्हेंबर 2022 ला GR काढून सवलतींची खैरात केली असा आरोपही विनायक राऊतांनी यावेळी केलाय. महाविकास आघाडीनं धारावीकरांवर कसा अन्याय केला हे सांगा असं आव्हानही त्यांनी यावेळी केलंय. तर खासदार विनायक राऊत त्यांनी आपण बघतोय पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे सरकार निशाणावर त्यांच्या आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी भाजप सरकारनं मॅच फिक्सिंग करावी त्याप्रमाणे अदानींची निवड केली असं विनायक राऊत म्हणाले. 9 नोव्हेंबर 2022 ला प्रकल्पाच्या अतिरिक्त सवलतींच्या नावाखाली GR काढून सवलतींची खैरात केली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात SPV कंपनीची निर्मिती करण्यात आली. फडणवीसांनी गृहनिर्माण खात्यामार्फत अदानीला अधिकार पत्र दिले. कोणत्याही GR मध्ये धारावीकरांना किती जागा देणार याचा उल्लेख नाही. LOI मिळाल्यापासून TDR विक्रीचे अदानीचे दुकान सुरू होईल असं यावेळेला विनायक राऊत म्हणाले.